नमस्कार मित्रांनो, बघा आजची बातमी बघतोय आपण. 1 जूनपासून लॉकडाऊन 5 सुरू होणार किंवा नाही, कारण 31 मेला लॉकडाऊन संपत आहे, 14 टप्पा संपत आहे आणि 5वा टप्पा सुरू होईल. तर तो किती शहरांसाठी सुरू होणार तर बघा, तो मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा, कुठे स्किप करू नका. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बघा बातमी काय, पूर्ण. कोरोना महामारीने देशात अद्भुतपूर्व परिस्थिती निर्माण केली आहे. कोरोनाग्रस्ताचा आकडा दिवसेदिवस वाढत असून देशात रुग्णांचा आकडा 1.51 लाखाच्या पार गेला आहे. त्यातच लॉकडाऊनचे 34 सत्राचं 31 मे रोजी संपणार असल्याने केंद्र सरकार कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी नवीन योजना तयार करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरात लागू करण्यात येणारा पुढील लॉकडाऊन हा थोडा वेगळा असणार आहे, कारण या लॉकडाऊनमध्ये 11 शहरांवर सरकारचे लक्ष असणार आहे. या 11 शहरांमध्ये कोरोनाबाधितांच्या एकूण रुग्णसंख्येपैकी 70% कोरोनारुग्ण राहत आहेत, त्यामुळे या शहरांना डोळ्यासमोर ठेवत कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मित्रांनो, त्या 11 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 3 शहरांचा सुद्धा समावेश आहे. ते 11 शहरं काय कोणते तर बघा मित्रांनो. पहिलं आहे दिल्ली, मुंबई, बेंगलोर, पुणे, ठाणे, इंदूर, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर आणि सुरत, कोलकाता. या 11 शहरात मित्रांनो, आणि सगळ्यात जास्त या 11 शहरांवर सरकारचं लक्ष असणार आहे, कारण सगळ्यात जास्त कोरोनाग्रस्त याच शहरामध्ये राहतात. लॉकडाऊनच्या पुढील टप्प्यात या 11 शहरांमध्ये कडक निर्बंध राबवण्यात येणार आहे, जेणेकरून या शहरातून कोविडचा होणारा प्रसार रोखला जाणार आहे. तसेच देशातील इतर भागात टप्प्याटप्प्याने उद्योग व्यवसाय सुरू केले जाणार आहेत. या 11 शहरांपैकी 5 शहरे आहेत ते महत्त्वाचे असून या 5 शहरात 60%पेक्षा जास्त रुग्ण आढळणार आहेत. ते 5 शहरं कोणते आहेत बघा, अलाहाबाद, दिल्ली, पुणे, कोलकाता आणि मुंबई. हे 5 शहरं महत्त्वाचे आहेत. गेल्या काही दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज 6000च्या पुढेच नोंदवली जात आहे, त्यामुळे देशाची स्थिती गंभीर बनली आहे. कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेला आकडाही 4300च्या पुढे गेला आहे. तसेच देशातील काही भागामध्ये कोरोनाग्रस्ताचा आकडा अजूनही वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आज वाढत असल्याने जगातील 10 सर्वाधिक कोरोनाबाधित देशामध्ये भारताचा समावेश झाला आहे. दरम्यान देशाने सलग 4 लॉकडाऊन अनुभवले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी लॉकडाऊन पुन्हा देशभर राबवणे कठीण आहे. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था डबघायला आली आहे. तसेच नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे, त्यामुळे केंद्र सरकार लॉकडाऊन उठवण्याची शक्यता असून रेड झोनमध्येच कडक निर्बंध लादण्यात येणार असल्याची माहिती आहे. म्हणजे फक्त 11 शहरांमध्ये तो 5 लॉकडाऊन 5 फक्त 11 शहरांमध्येच लागू होणार असं वाटतं.